नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 6वा विषय भूगोल 9वं प्रकरण आहे ऊर्जा साधने। प्रकरणाचं नाव आहे ऊर्जा साधने। या प्रकरणामध्ये आज आपण पाहणार आहोत ऊर्जा साधने आणि त्या ऊर्जा साधनांचे प्रकार। ऊर्जा साधने आणि त्या ऊर्जा साधनांचे प्रकार आज आपण पाहणार आहोत। तर ऊर्जा साधने मानवाच्या गरजा जसा जसा वाढत गेल्या तसा तसा ऊर्जा साधनांच्या व ऊर्जा स्त्रोतांच्या वापरामध्ये बदल होत गेला। विद्यार्थ्यांनो, जशी जशी आता लोकसंख्या वाढत आहे त्या लोकसंख्या वाढीमुळे दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे। म्हणजेच मानवाच्या गरजा जशा जशा वाढत गेल्या तसा तसा ऊर्जा स्त्रोतांच्या वापरामध्ये सुद्धा बदल होताना आज आपण पाहत आहोत। तर या ऊर्जा साधनांचा जर आपण विचार केला, सर्वात अगोदर पाहू आपण ऊर्जा म्हणजे काय। तर ऊर्जा म्हणजे काय, तर कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती, कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती किंवा ताकद, त्याला काय म्हणतात, ऊर्जा म्हणतात। कारण ऊर्जेशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही। आणि त्या ऊर्जा निर्मिती कशा प्रकारे होते ते आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर पाहू आपण ऊर्जा साधनांचे जे प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे पारंपरिक ऊर्जा साधने आणि अपारंपरिक ऊर्जा साधने। पहिला प्रकार आहे पारंपरिक ऊर्जा साधने, अपारंपरिक ऊर्जा साधने, त्याच्यानंतर जैविक ऊर्जा साधने, अजैविक ऊर्जा साधने, त्यानंतर नूतनीकरणीय। नूतनीकरणीय म्हणजे जे आपण नवीन तयार करू शकतो, नूतनीकरणीय। आणि त्याच्यानंतर अनूतनीकरणीय म्हणजे जे आपण एकदाच जर संपलं तर ते आपण तयार करू शकत नाही, ते झाली अनूतनीकरणीय। त्यानंतर पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने। काही ऊर्जा साधने असे असतात की वेगवेगळ्या पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपण त्याच्यापासून ऊर्जा तयार करत असतो। म्हणजे ती झाली पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रिया। काही पदार्थांवर प्रक्रिया करून, काही अशा काही गोष्टी आहे आपल्या पर्यावरणामध्ये की त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून सुद्धा आपण त्याच्यापासून ऊर्जा तयार करू शकतो। तर विद्यार्थ्यांनो, सर्वात अगोदर याच्यात पाहू आपण पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने। पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनांना जैविक ऊर्जा साधने सुद्धा म्हणतात। जे ऊर्जा साधने पदार्थांवर आधारित असतात त्या ऊर्जा साधनांना जैविक ऊर्जा साधने सुद्धा म्हणतात। कारण जैविक ऊर्जा साधने म्हणजे काय, तर वनस्पती व प्राणी यांचे जे मृतावशेष असतात, वनस्पती आणि प्राणी यांचे जे मृतावशेष असतात, त्या मृतावशेषांपासून जी ऊर्जा तयार होते, ज्या त्या मृतावशेषांपासून जी ऊर्जा तयार होते त्याला आपण जैविक ऊर्जा साधने म्हणतो। जैविक ऊर्जा साधनाचा एक फायदा असा आहे की ती साधने मर्यादित स्वरूपात असतात। बघा, जी जैविक ऊर्जा साधने अशी आहे की ही साधने मर्यादित स्वरूपात असतात। म्हणजे त्याचे जे साठे आहे ते मर्यादित स्वरूपात असतात आणि एकदाचे जर त्याचे साठे संपले तर नव्याने आपण ते पदार्थ तयार करू शकत नाही। त्याच्या वापराने प्रदूषण होते। जी पदार्थांवर आधारित जी ऊर्जा साधने आहेत यांचा जर आपण वापर केला तर त्याच्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते। ही ऊर्जा साधने पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक ठरतात। कारण जसं आता लाकूड आहे, लाकडाला जर आपण जाळलं तर काय होते, त्याच्यापासून जो धूर निघतो त्या धुरांपासून वायू प्रदूषण होते। म्हणजे ही जी ऊर्जा साधने आहे ही पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असतात। विद्यार्थ्यांनो, यातील सर्वात पहिलं पाहू आपण लाकूड। खेडेगावामध्ये चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड वापरण्यात येते। तुम्ही आजही खेड्यावर जात असेल तर खेड्यातील 70-80% लोक आजही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसतात। का बरं करताना दिसतात, कारण खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला लाकूड मिळत असते। परंतु या लाकडाच्या ज्वलनातून पर्यावरणाची हानी होत असते, प्रदूषण खराब होत असते। आणि म्हणून आपल्याला ही जी साधने आहे ऊर्जा साधने यांचा कमीत कमी वापर आपल्याला करायचा आहे। कशासाठी, पर्यावरणाचं
पर्यावरणाला जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारची ऊर्जा साधनांचा वापर आपल्याला कमी प्रमाणात करायचा आहे। त्यानंतर कोळसा, कोळशाच्या ज्वलनातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर जो कार्बन डायऑक्साइड वायू जो निघतो तो वातावरणात पसरतो आणि त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरणाची हानी होते। त्यानंतर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, त्यानंतर बायोगॅस, कचऱ्यापासून ऊर्जा आणि अणुऊर्जा, म्हणजे ही सगळी पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आहेत। ही सगळी ऊर्जा साधने पदार्थांवर आधारित आहे, म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपण काय करत आहोत, या ठिकाणी ऊर्जा साधने तयार करत आहोत। तर विद्यार्थ्यांनो, यानंतरचा जो पार्ट आहे प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने, जो नेक्स्ट पीरियड नेक्स्ट तासिका जी आपली होईल त्यामध्ये तुम्हाला पदार्थांवर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांची माहिती देण्यात येईल, ठीक आहे।